नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करून दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवसैनिकांनी काल मारहाण केल्यानंतर हेमंत नवनीतलाल दुतिया यांनी रात्री फिर्याद दिली असून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, धरणगाव शहर प्रमुख राजेंद्र महाजन, धीरेंद्र पूर्भे, गजानन मालपुरे, महानगर प्रमुख शरद तायडे, शोभा चौधरी, सरिता माळी कोल्हे, भीमा धनगर यांसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या सर्वांनी मुख्यमंत्री यांच्या विरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट का टाकली असे विचारत मला मारहाण केली। पत्नी गौरी ही सोडविण्यासाठी आली तेव्हा तिच्याशी झटापट करून तिच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र तुटून नुकसान झाले। माझ्या पत्नीच्या उजव्या हाताला मार लागला असून मला सुद्धा दोन्ही डोळ्यांसह नाकावर बुक्क्यांनी मारहाण केली। शिवेगाळ करून जीवे ठार मारून टाकू असा दम दिला। त्यावेळी माझे सासरे हरेश प्रेमजी भाटे यांनी सोडवा सोडव करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे।